अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कृषी मंत्री दादा भुसे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली। जामनेर तालुक्यातील ओझर या गावी दादा भुसे दाखल झाल्याबरोबर दादा भुसे यांनी जवळपास 2 किलोमीटर अंतर पायी चालत नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। या पाहणी दौऱ्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते, तर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे दादा भुसे यांच्या या पाहणी दौऱ्याला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। नुकसान झाल्यानंतर 72 तासात पीक विम्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात किंवा ऑनलाईन नोंदणी करावी लागते। आता 72 तास संपले, इथे मोबाईल टॉवर नाही आहेत, ते पण कोलमडले आहेत, रेंज नाही। 33,000 लोकांनी जामनेर तालुक्यात पीक विमा काढलेला आहे, त्याच्यात साधारण हा जो पट्टा असेल याच्यात जेवढे काही शेतकरी असतील त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरावे अशा सूचना काल पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या, परंतु कृषी विभागातर्फे किंवा जिल्हा कृषी अधीक्षक येऊन गेले इथे, अजूनही कुठेही ऑफलाईनची व्यवस्था झालेली नाही। जर 72 तास उलटून गेल्यानंतर पीक विमा कंपनीवर हात केले तर या शेतकऱ्यांना मदत कोण देणार? प्रधानमंत्री फसल विमा योजना केंद्र शासनाच्या वतीने ही योजना राबवली जाते, त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत संपूर्ण देशासाठी त्याचं आपल्याला पालन करावं लागतं, अंमलबजावणी करावी लागते। आता ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी वीज नाही, शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल्स नाही, परंतु त्याच योजनेच्या काही नियमांमध्ये हे पण नमूद आहे की ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपीने पण जर शेतकरी बांधवांनी कळवलं तर ते विमा कंपनीला पण ऑफलाईन पण कळवू शकतात। त्याच्यासोबतच आम्ही कृषी विभागाला पण सूचना केलेली आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कोऑर्डिनेट करा, त्या शेतकऱ्यांचं ऑफलाईन कृषी विभागाला दिलं तर कृषी विभाग पण त्या कंपनीकडे पोच करण्याचं काम करेल, महसूल डिपार्टमेंटकडे पण शेतकरी बांधव आपलं नुकसानीचं कळवू शकतात। त्याच्यासोबतच ज्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे भरलेले असतील त्या बँकेला जरी कळवलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे। म्हणजे हे 4 पर्याय आहेत, विमा कंपनीला कळवणं, महसूल डिपार्टमेंट तहसील कार्यालयामध्ये, तालुका कृषी कार्यालयामध्ये आणि ज्या बँकेमध्ये विमा काढलेला आहे, या 4ही ठिकाणी जरी कळवलं तरी ते कायद्यानुसार ते ग्राह्य धरलं जाईल। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।